नमस्कार. नंबर प्लेट नसलेल्या बाईक, स्कूटर व चारचाकी वाहनांवर सिंदेवाही पोलिसांची दंडात्मक कारवाई. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. 1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करून राज्य सरकारने सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर यांच्या कुटुंबातील स्त्रियांच्या मनाचा वेध घेऊन त्यांची वाहवा मिळवली खरी, पण आज 4 वर्ष पूर्ण होऊनही त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अजून पुसल्या गेले नाहीत हे तेवढेच सत्य आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात प्रशासनाकडून दारूबंदी राबवली जात असताना जिल्हा प्रशासनाला अपयशच आले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आधी परवानाधारक दुकानदारच देशी विदेशी दारूची विक्री करीत असे, परंतु आता तर विना परवाना दारूची दुकाने गावागावात, गल्ली बोळात, मुख्य रस्त्यावर, हॉटेल पानटपरीवर सुरू असून मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध होत असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. दारूबंदी आधी विकण्यास परवाना, पिण्यास परवाना लागायचा, आता तर विना परवाना सर्व व्यवहार कसा सुरळीतपणे व बिना बोभाटा सुरू आहे. याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची, पोलीस प्रशासनाची व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची असताना त्याकडे हितपूर्वक दुर्लक्ष करून नजरेआड केल्या जात आहे. तेरी भी चूक मेरी भी चूक असा प्रकार नजरेस येत आहे. त्याच प्रकारात सामील सिंदेवाई पोलीस स्टेशनचे ठाणेदार बदलून गेल्यावर नव्यानेच रुजू झालेला ठाणेदार API निशिकांत रामटेके याने ठाणेदाराचा पदभार सांभाळून आजपर्यंत अनेक दारू विक्री करणाऱ्यांना मुदाका अंतर्गत गजाआड केले आहे. काही गावात जाऊन मोहफुलाचे गाळप व सुरू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. रात्रीच्या वेळेस गस्त वाढवून सहकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. अशातच विना नंबरची वाहने ज्यांचा उपयोग दारू तस्करी व विक्री करणाऱ्यांसाठी केला जायचा त्यावर ठाणेदार सिंदेवाही यांनी आपली वक्रदृष्टी वळविली असून विना नंबरवाल्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाई करून वाहने ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा करून गुन्हा दाखल केला आहे. दारू पिऊन गाडी चालवत असताना ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि कर्मचारी यांचे धडक कार्यवाहीमुळे दारू तस्करांचे व अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात झाली असल्याचे लक्षात येत आहे. सिंदेवाही आणि पोलीस स्टेशन हद्दीतील दारूबंदीबाबत उपाययोजना म्हणून हद्दीतील गावागावात ग्राम सुरक्षा दल, पोलीस मित्र, दारूबंदी समित्या तयार करून गावकऱ्यांचे सहकार्य घेतल्यास दारूबंदीला पूर्णविराम देणे सहज शक्य होईल यात शंका नाही. पोलीस निरीक्षक यांनी एकदा तसा प्रयोग करून पाहण्यासाठी हरकत नाही, यश नक्कीच येईल, जेणेकरून आपल्याला तालुक्यातील सामान्य स्त्रियांचे, मुलींचे, म्हातारे आई यांचे आशीर्वाद जरूर मिळतील. धन्यवाद.